छत्रपती शिवराय शाहू महाराज महात्मा फुले यांच्या महाराष्ट्रात ज्यांनी गोरगरी बहुजन अशा समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाचं बीज रोवलं ते म्हणजे कर्मेर भाऊराव पाटील स्वावलंबन स्वाभिमान स्वाध्याय आणि स्वातंत्र्य हीच खरी शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतुसूत्री मांडणारे कर्मेर भाऊराव पाटील यांना थोर शिक्षक तज्ज्ञ तर म्हटलेच पाहिजे पण त्यासोबत कमवा आणि शिका असा अतिशय सोप्या भाषेत शिक्षणाचे मर्म सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे कर्मवीर एक श्रेष्ठ समाजसुधारकी आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोजा गावी भाऊरावांचा बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी साली जन्म झाला भाऊराव हे लहानपणापासूनच हट्टी स्वभावाचे होते वडील सरकारी नोकरीत त्यामुळे वडिलांसोबत भावरावांच्या पायालाही भिंगरी लागलेली परंतु भावरावांचे मामा हे पैलवान त्यांचा मित्र सत्याप्पा हा तर शूर साहसी आणि त्याबरोबर दयाळू आणि गरिबांचा वाली तो श्रीमंतांकडून मिळालेले पैसे गोरगरिबात वाटून टाकत असे त्यांच्या चातुर्याच्या हिंतीच्या चांगोलपणाच्या गोष्टींचा प्रभाव भाऊरावांवर चांगलाच होत होता अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू त्यांना लहानपणी सत्याप्पाकडून मिळाले होते भाऊराव त्यांचा जन्म जैन कुटुंबात झालेला पण जैनांचे संस्कार भाऊरावांमध्ये काहीच नव्हते जैन धर्माचे नियम बाजूला ठेवून भाऊराव त्याच मार्गाने चालू लागले अशिक्षित दलित उत्तर दलित जातीच्या शिक्षणासाठी त्यांनी हा मार्ग निवडला होता लहानपणापासून भाऊराव पाटील हे वेगळ्या स्वभावाचे होते त्यांना कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन होत नव्हता मग तो अन्याय इतरांवर का केला गेला पाहिजे हा प्रश्न त्यांना असे भाऊरावांचे शिक्षण बेताचेच वसतिगृहात शिकत असताना तेथील नियम हे व्यक्ति स्वातंत्र्याच्या विरुद्ध दिसल्याबरोबर भाऊरावांनी वसतिगृह सोडले आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागले कुस्ती मल्लखांब यासारख्या खेळात ते नेहमी आघाडीवर असल्यामुळे त्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या वाड्यात आश्रय मिळाला शाहू महाराजांकडून समाजसेवेचा वारसा त्यांनी घेतला पुढे उद्योगाच्या निमित्ताने ते, ते जेव्हा भारतभर फिरून आले तेव्हा त्यांचा शिक्षणाचा पिंड काही त्यांना गप्प बसू देईना विचार आचार उच्चार यांचे युगम स्थान म्हणजेच खरे शिक्षण सत्य सामाजिक समता या सर्वांचा संगम त्यांना शिक्षणात दिसला इतकेच नव्हे तर जनजागृती समाजक्रांतीसाठीही शिक्षणासारखे दुसरे माध्यम नाही अशी त्यांची खात्री झाली महात्मा फुलांचा पायिक बनून दुधगाव येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना त्यांनी के केली पुढे एकोणीसशे एकोणीसमध्ये कराड तालुक्यातील वाले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली एकूणच शिक्षणासाठी सर्व जीवन वाहून जनसामान्यांच्या मुलांसाठी अतोनात कष्टभाऊरवांनी केले या त्यांच्या शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांचाही फार मोठा हातभार होता एकदा हॉस्टेलात मुलांना सण साजरा करता यावा म्हणून लक्ष्मीबाईंनी स्वतःचे मंगळसूत्रही घाण ठेवले होते कमवा आणि शिका हा कर्मवीरांचा शिक्षणापाठीमागचा मूलमंत्र तर रयतेला पटवून देण्यासाठी ती स्वावलंबी शिक्षणाची कल्पनात ते प्रत्यक्षात जगले बहुजन समाजाला ज्ञानाची संजीवनी देऊन गरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्याचे रथ त्यांनी आयुष्यावर पाहिले कर्मण्य वाधिकार असते मा फलेशू कदाचन या गीतेतील महान संदेशानुसार कर्मावर त्यांचा गाढा विश्वास होता कोणतेही काम किंवा श्रम हे हलके नसते काम म्हणजे ईश्वर त्या श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे कार्य पावित्र्य देण्याचे काम स्वावलंबनाचा आनंद लुटू देण्याचे महान श्रेय कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्वज्ञानातून दिसून येते शिक्षणाबरोबरच समाज परिवर्तनही घडून आणण्याचा वारसा कर्मवीरांनी महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज विठ्ठल रामजी शिंदे संत गाडगे महाराज यांच्यापासून घेतला होता शिक्षणाच्या गंगोत्रीतून दारिद्र्य अंधश्रद्धा लोकभ्रम अज्ञान अशा अनेक महासंकटातून सुटण्यासाठी अनेक समाजोद्धारक उपक्रम त्यांनी राबवले एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक हाच संपूर्ण समाज बदलू शकतो लहान मुले हीच या देशाचे भविष्य घडवणार असतात तेव्हा शिक्षणातून देशप्रेम स्वावलंबन अन्यायाची चीड श्रमाची प्रतिष्ठा अशा सद्गुणांचे बाळगडू जर त्यांना पाजले गेले तर निश्चितच या देशाचा विकास घडेल शिक्षण हेच माणसाच्या पर्यायाने देशाच्या विकासाचे मूळ आहे हीच त्यांची पक्की विचारसरणी होती कर्मवीरांच्या कार्याचा प्रसा तसेच त्यांच्या कार्याची पाऊल खुणे तसेच त्यांच्या स्मृती आठवणी म्हणून सांगलीतील दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ नावाची मोठी संस्था तसेच साताऱ्यातील छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस तर बोधचिन्ह रु वटवृक्षासह आजही दिमाकात उभे आहे वसतिगृहातून भेदभाव नष्ट करणे अस्पृश्यांना न्याय मिळवून देणे सामाजिक समता प्रस्थापित करणे सर्व जाती धर्माचे सर्व थरातील विद्यार्थी एकत्र राहणार त्यांचा समन्वय घडवून आणणार या त्यांच्या असामान्य कार्याची सर्वांनी मुक्त कंठाने स्तुती केली अशा महान शिक्षण महर्षीने फक्त शिक्षणच नाही तर समाजातही अनेक बदल घडवून आणले आता आपण पाहू भाऊरवांनी केलेले समाजकार्य भाऊरवांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी कमुवा व शिका ही कल्पना स्वीकारून मोठे काम केले ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्वाचे सदस्य होते त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग होता सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक चार ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणीस एकुनिश रोजी भाऊराव पाटील यांनी रय शिक्षण संस्थेची स्थापना केली भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता बंधुता श्रमप्रतिष्ठा सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे नामकरण केले गेले सोळा जून एकोणीसशे पस्तीस रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत झाली याच साली साताऱ्यात भाऊरावांनी सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेज सुरू केले देशातले कमवा आणि शिका या पद्धतीने चालणारे पहिले सन एकोणीसशे चाळीस साली फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल ज्याचे नंतर महाराजा सयाजीराव गायकवाड असे नामकरण झाले इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची तर इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इसवी सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले भारतात क्रमांक एकची बनलेली शिक्षण संस्था म्हणजेच रय शिक्षण संस्था भाऊरावांनी ही शिक्षण संस्था काढण्याआधी कारखान्यात काम करत असताना मालकाला स्पष्टपणे सांगितले की माझ्या दाढीत जेवढे केस असतील त्याहूनही अधिक विद्यार्थ्यांना मी शिकवून दाखेल आणि रय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे करूनही दाखवले चला तर मग आपण आज या रय शिक्षण संस्थेची उद्दिष्टही पाहू शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे तशीच ती वाढवणे मागासलेल्या वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे निरनिरा निरनिराया धर्मातील विद्यार्थ्यां प्रेमभाव निर्माण करणे अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे सर्व मुले काटकसरी स्वावलंबी शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे अशा प्रकारे या महापुरुषाचे महानिर्वाण नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ साली झाले परंतु मित्र हो संपूर्ण महाराष्ट्रभर अनेकानेक प्राथमिक पूर्वप्राथमिक माध्यमिक अध्यापन विद्यालय महाविद्यालय वसतिगृह कार्यालय आणि आने इतर अनेक शिक्षण संस्था कर्मवीरांच्या त्या विशाल वट वृक्षाखाली गुणा गोविंदाने नांदत आहेत तसेच त्या अमरी आहेत आपण सामान्यांनी या महापुरुषाचे किती सन्मान करायचे अनेक सामाजिक संस्थांनी त्याचा गौरव केला आहे भारत सरकारने तर पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा सर्वोच्च सन्मान केला महाराष्ट्राचा बुकरटी वॉशिंग्टन या नावाने त्यांना ओळखले जाते यशवंत यशवंतराव चव्हाण त्यांच्याविषयी म्हणतात कर्मवीर हीच एक महान संस्था बहुजन समाजाचा ज्ञानप्रकाश तसेच त्यांची रय शिक्षण संस्था ही शिक्षणाची गंगोत्री आहे महाराष्ट्रातील लोकांनी तर त्यांना कर्मवीर या सन्मानाने सन्मानित केले भारत सरकारने त्यांना एकोणीसशे एकोणसाठमध्ये भारतात पद्मभूषण देऊन सन्मानित केले आज सकाळी सगळ्यांनी आपल्या व्हॉट्सअपला कर्मवीर भाऊरवांचे अनेक फोटो पाहिले असतील आजचा दिवस म्हणजे नऊ मे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपण अनेक ठिकाणी वेगवेगळे स्टेटस पाहिले पण मित्रांनो आज हा व्हिडिओ जो सज्ञांनी आपल्यासाठी आणला यात नक्कीच तुम्हाला त्यांच्याबद्दल खूप छान माहिती मिळाली असावी या व्हिडिओतील जी माहिती तुम्ही आज घेऊन जाणार आहात ती नक्कीच तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पोचवा तसेच हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असणारा महाराष्ट्राचा इतिहास या भागात कर्मवीरांचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळे हा व्हिडिओ अशा स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद